मध्ये जलवाहिनी टाकण्यासाठी काम सुरू आहे, मात्र हे काम सुरू असताना वाहतुकीला अडथळा येऊ नये व सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ 100 मीटर रस्ता खोदकाम करून रस्ता पूर्ववत केल्यानंतर पुढील 100 मीटर रस्ता खोदकाम केलं जाईल असं वचन पंचायत मंडळासोबत झालेल्या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांनी दिले होते। मात्र काम सुरू झाल्यानंतर देण्यात आलेले वचन खोटे असल्याचं पंचायत मंडळाच्या निदर्शनास आल्यानं पंचायतीनं सुरू असलेले काम बंद पाडले। आता जे हंगा काम चालू हा पळ ते आता आम्ही सध्या बंद केला, ऍक्सिडेंट खूप जाता आणि ते सांगलेले तसे त्यांच्यानी फॉलो करून। ओके, आमदाराक बी मेळतले तुम्ही परत वचून? मेळटले आम्ही आमदाराकूय परत, आमदाराच्या कानार घालतली। म्हणजे सध्या तरी हे काम बंद केलं, ते काम स्टॉप केलं, ते करतात बरे असं कित्याक जिवीत हानी जावपाची खूप शक्यता असं या रोडाचे, आणि मला दिसता की चढान चढ बेगीन हे फॉलो करून आमकां स्मूथ रोड पयली करून हा 100 मीटर रोड झालो की मागीर तो सारखं घालता आणि ते घालता डांबर घालता पण हांगा वस्तुस्थिती किती आहा, हाफ रोड हो बंद झालेलो असा। ओके, हाफ रोड बंद झाल्या कारणान ये जा वचपाचे लोकांचे त्रास जाता आणि कोणाकूय किती प्रॉब्लेम झालो ॲक्सिडेंट झाला जाल्यार जबाबदार कोण तेका अशी गोष्ट असा। पण किती आहे सरकारने ते मातशे व्यवस्थित आमदारान प्रयत्न करून ते व्यवस्थित रोड पहिली वचपा येवपा वचपा तरी फाटलो रोड बरो जावपाक जाय, करता तो फुडलो रोड बरो आसा 100 मीटर पळोवप, फाटलो व्यवस्थित रोड जावपाक जायना। हा डांबरी हे करून तरी आमचे हे चलोवन वयल्यान ते मातसो बसोवपाक जाय तेंच्यानी, या परिसरात आहोत आणि या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात रस्ता खोदण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। तुये ITI ते तुये हॉस्पिटल परिसरात जो मुख्य रस्ता आहे तो मुख्य रस्ता PWD पाणी विभागातर्फे रस्ता खोदून या ठिकाणी नवीन जो प्रकल्प आपल्या ITI कडे उभारला जात आहे पाणी प्रकल्प, त्याची जोडणी जलवाहिनी टाकण्यासाठी हे खोदकाम केलं जात आहे। मागच्या महिन्यात ज्यावेळी या कामाचा शुभारंभ स्थानिक आमदार जीत आरोलकर आणि अभियंते सरपंच यांच्या उपस्थितीत झाला होता, त्यावेळी कंत्राटदाराने आणि PWD चे जे अभियंते आहेत त्यांनी सरळ एक ग्वाही नागरिकांना दिली होती, 100 मीटर रस्ता खोदल्यानंतर खणल्यानंतर त्या रस्त्याचं व्यवस्थित बुजवलं जाईल, त्या ठिकाणी डांबर घातलं जाईल आणि त्यानंतर मग पुढील 50-100 मीटर रस्ता खोदकाम केलं जाईल अशी ग्वाही दिली। त्यामुळे नागरिकही सार्वजनिक हिताच्या दृष्टीने गप्प राहिले, परंतु आजपर्यंत किमान 1 किलोमीटरपेक्षा जास्त हे अंतर हा रस्ता खोदकाम केलं परंतु बुजवण्याचं काम केलेलं नाही, त्यामुळे रात्री अपरात्री अपघात घडतात। अगोदरच अरुंद रस्ते, त्यात रस्ता खणत असताना जी काही काळजी घ्यायची असते किंवा दिशा फलक लावायचा असतो किंवा ट्रॅफिक ठेवायचं असते त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचे ट्रॅफिक ठेवत नाही। आज या ठिकाणी घटनास्थळी स्थानिक सरपंच सुलक्षा नाईक आणि त्यांची पंचमंडळी या ठिकाणी आलेली आहेत, त्यांनी या कंत्राटदाराविषयी नाराजी व्यक्त करून सध्या त्यांनी काम रोखून धरलेलं आहे। जोपर्यंत अगोदर जो रस्ता खणलेला आहे तो खणलेला रस्ता बुजवला जात नाही तोपर्यंत आम्ही पुढील काम करू देणार नाही असा इशारा दिलेला आहे। स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनीही यात लक्ष घालून ज्या पद्धतीची ग्वाही दिली ती पद्धत पूर्णपणे पूर्ण करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास।